उसाचा पट्टा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यांबरोबर गुराळ घर असल्यामुळे इथला शेतकरी ऊस शेती करणं पसंत करतो. पण गेल्या काही वर्षांपासून इथल्या काही शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वडगणेचे प्रगतशील शेतकरी शिवाजी पवार हे यापैकीच एक. ऊस शेती आणि भाजीपाला शेतीतून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नसल्याचं पाहून त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करण्याचं ठरवलं. प्रेमूतवरचं टेम्परेचर आणि आपलं कोल्हापूरचं टेम्परेचर ह्याच्यामध्ये 2 ते 3 अंशाचा फरक असून देखील तिथं जर स्ट्रॉबेरी येत असेल तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय येऊ शकणार नाही. ह्या दृष्टिकोनातूनच मी स्ट्रॉबेरी पीक हे परत निवडून त्याची लागण करण्याचं मी ठरवलं. शिवाजी पवार यांनी आपल्या 20 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. यासाठी त्यांना आतापर्यंत 1.5 ते 1.5 लाख रुपये खर्च आलाय. यातून आतापर्यंत त्यांना 2.5 ते 3 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. या शेतीचा प्रयोग करण्याअगोदर त्यांनी महाबळेश्वर, पाचगणी आणि रहिमतपूर इथं जाऊन तिथलं तापमान, मातीतील घटक यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतरच स्ट्रॉबेरीची शेती करण्याचं ठरवलं. त्यांच्या या प्रयोगाला चांगलंच यश मिळालंय. ह्या प्लॉटला आपलं बी रोपे तसेच मल्चिंग पेपर, ड्रीप इरिगेशन, रासायनिक खते, कीटकनाशके, बी आणि मजुरी ह्याचा सगळा खर्च मिळून साधारण 1.5 ते 1.5 लाख रुपये 20 गुंठ्यासाठी झालेला आहे. आणि ह्या 20 गुंठ्यामधून साधारण आपल्याला अपेक्षित उत्पन्न 2.5 ते 3 लाख रुपये अपेक्षित आहे. शिवाजी पवार यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ऊस आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी भेट देत आहेत. हा प्लॉट पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या कोल्हापूर भागातील अन्य शेतकऱ्यांनीसुद्धा पारंपरिक ऊस उत्पादनाकडे न वळता आपापल्या कोटीनुसार 10 गुंठे असेना किंवा 20 गुंठे का असेना छोटे छोटे असे प्रकल्प स्ट्रॉबेरीचे नाविन्यपूर्ण फळांचे उपक्रम राबवावेत. ऊस दरासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी शेतीच्या निमित्तानं नवा पर्याय उभा राहिलाय असंच म्हणावं लागेल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.